राज्यातील विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझ आता सरकार कमी करणार आहे. एकाच पुस्तकात धड्यानंतर विद्यार्थ्यांना लिहिण्यासाठी वह्यांची पानं जोडली जाणार आहेत. त्याच धड्यानंतर लगेच नोट लिहिण्यासाठी कोरी पानं देखील पुस्तकात असतील. विद्यार्थ्यांचं होमवर्क रद्द करण्याची शिक्षण विभागाची तयारी आहे. घरी विद्यार्थ्यांना मनसोक्त खेळता यावं यासाठी शिक्षण विभाग आता नवी शिक्षण प्रणाली आणणार आहे. रामनाथ दवणे यांचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरनं जोडले गेलेले आहेत. रामनाथ, हा जो नवीन नियम असेल किंवा ही जी नवी शिक्षण प्रणाली आहे त्या संदर्भात काय अपडेट्स? शिंदे सरकार राज्यामध्ये अस्तित्वात येतात शिक्षणासंदर्भात ही नवी शिक्षण प्रणाली आणली जाणार आहे. प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी ही शिक्षण प्रणाली असणार आहे. महत्वाचं म्हणजे आपण पाहतोय की विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी करण्यासाठीचा हा प्रयत्न राज्य सरकारकडनं केला जाणार आहे. जे विद्यार्थ्यांचे पाठ्यपुस्तकाचे धडे असतात त्या धड्यांच्या बाजूलाच या ठिकाणी कोरी पानं जी आहेत ती जोडली जाणार आहेत पुस्तकामध्ये, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना शाळेमध्येच अभ्यास करता येणं, नोटबुक अधिक प्रमाणात न वापरता त्याच पुस्तकामध्ये नोटिंग करता यावी यासाठीचा हा सरकारचा प्रयत्न आहे. जेणेकरून एकीकडे पाठीवरचं ओझं तर कमी होतंय, दुसरीकडे कुठेतरी शिक्षणाचा खर्च देखील कमी होणार आहे या माध्यमाने. तर दुसरीकडे आपण पाहतोय की होमवर्क जे विद्यार्थ्यांना शिक्षक घरी करण्यासाठी देतात ते होमवर्क देखील कमी करण्याचा मानस जो आहे हा नव्या शिक्षण प्रणालीमध्ये असणार आहे. विद्यार्थ्यांना मनसोक्त घरी खेळता यावा आणि जो अभ्यासक्रम आहे त्यांचा अभ्यासक्रम शाळेमध्येच शिक्षकांकडनं पूर्ण करून घेतला जावा यासाठीची ही नवी शिक्षण प्रणाली जी आहे आणली जाणार आहे. पुढच्या वर्षी नवीन पुस्तकाचं स्वरूप जे आहे ते कसं असेल, ज्या पद्धतीनं सुरुवातीला धडे आणि त्यानंतर काही कोरीपणं नोटबुक या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी असणार आहे. निश्चितच रामनाथ, आणि आता या निर्णयाची कशी अंमलबजावणी होते हे पाहणं देखील महत्वाचं असेल. धन्यवाद या माहितीसाठी.